नमस्कार मित्रांनो, आज वर्ल्ड लाईव्ह वॉरियरमध्ये आपलं स्वागत आहे. आज दिनांक 8 डिसेंबर रोजी MIDC एरियामध्ये एका विहिरीमध्ये साप पडलेला आहे. आमचे सहकारी मित्र अभिषेक आसोडे, अक्षय पाटील साहेब यांना कॉल आलेला आहे. तरी हा साप आम्ही आता रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहे. तुम्हाला आता कसं पकडतो तो लाईव्ह आम्ही दाखवणार आहे. चला मित्रांनो, सागरीमध्ये पडलेला आहे आणि एका ठिकाणी बसून आहे. दादा तुमचं तुम्ही इकडून आहे. गणेश ताटे आहे. तर आम्ही ज्यांना कॉल केलता की आमच्या विहिरीमध्ये साप पडला म्हणून, शेतातले आहेत, राहणारे आहेत, शेताकडे लक्ष देत असतात. आता यांना एक साप दिसला याच्यामध्ये, त्यांनी नंतर मग आमच्या संपर्क साधला आहे, कॉल करून आम्हाला बोलवलं आहे. तर आम्ही साप रेस्क्यू करण्यासाठी आलेला आहे. आमची टीम पूर्ण तालुक्यामध्ये कुठे असे अनुचित प्रकार घडते आहे किंवा रेस्क्यू कामं असतात, तर आम्ही तिथं ताबडतोब कामं सोडून आम्ही तिथं पोहोचत असतो. तर आता हा साप आम्ही रेस्क्यू करण्यासाठी आलेला आहे. साप तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे. साप हा विहिरीच्या कराडीवर बसून आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हा साप कमीत कमी 20 ते 25 दिवसापासून विहिरीत पडलेला आहे. हा साप तुम्ही पाहिलेलाच आहे. हे MIDC एरियामध्ये डुकरे साहेब यांचे एक शेत आहे. त्या शेतामधली ही विहीर आहे. तरी आम्ही त्याला आता पकडण्याचा प्रयत्न करतोय. ते बॅग सापाला पकडण्याचं काम चालू झालेलं आहे. साप नाग जातीचा असून विषारी साप आहे. बांबू ना वरती वरती करू का त्याला. वरते घ्या अभिजित दा, थोडी वरते घ्या, वरते घ्या, वरते घ्या, वरते वरते घ्या. थोडी स्केल अटकली त्याची, आता येऊन जाईल. घ्या वरते थोडी स्केल, आडी मारली त्यानं त्याला. बांबू टाकू का त्याने इकडे फुटीवर बांबू आणा देऊ का तिकडं.
नाही छिद्र आहे तिला उतल ना थोडं थोडं धीरे धीरे उतल थांब 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 बॅग इकडं आहे ना इकडं इथं लागलेली आहे मित्रांनो साप पकडला आहे या कोबरा जातीचा साप आहे आणि विषारी आहे त्याला आम्ही आता जेर बंद करत आहे
कोबरा जातीचा साप आहे आणि तो पकडलेला आहे. मित्रांनो, असा कुठे काही आढळला, असा साप आढळला, दिसण्यात आला, तर आमचे सर्व मित्र यांचे नंबर चॅनलवरती आहेतच. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि सापांना वाचवा.